नमस्कार, मी विलास भडे, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातो आहे. आज सुनील गावस्कर यांच्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या कसोटी पदार्पणाला. त्यानिमित्त दिलीप वेंगसरकर बोलत आहेत. आणि आम्ही पॅड बांधून बसलो होतो, मला वाटलं की माझी बॅटिंग येईल की नाही. असं अनेक वेळा झालेलं आहे टेस्ट मॅचमध्ये. जो टेस्ट प्लेअर आहे, पर मला वाटलं मी पहाटेवर येऊन बोलेन इकडे. पण खूप आनंद झाला. आज माझी फॅमिली पण इकडे आलेली आहे. आई वडील येऊ शकले नाहीत, कारण आई वडील आम्ही हेल्थ त्यांची एवढी खास नाही आहे. आई 89 वर्षाची आहे, अफकोर्स वडील 93 वर्षाचे आहेत. ते येऊ शकले नाहीत, ते आले असतं तर मला आणखीन बरं वाटलं असतं. पण माझे एक कोच VS पाटील वासू परांजपे मी म्हणा किंवा माधव मंत्री जर आले असते तर आणखी बरं वाटलं असतं. आणि माझी फॅमिली इकडे आलेली आहे, तर त्यांचा खूप सहयोग मला मिळाला, अफकोर्स खूप सपोर्ट मिळाला, त्यांनी मी धन्यवाद देतो. आणि MCNA याची वयाच्या 12 वर्षापासून जाहीर शील्ड मी सुरुवात केली इकडे खेळायला. ते 36 वर्षापर्यंत मी इकडे खेळलो. आणि अफकोर्स MCNA मला जे व्यासपीठ दिलं ते मी आज म्हणून विसरू शकत नाही. MCA, thank you very much for all the honors what you have bestowed on me today. I'm really humble, I'm really honored. So thank you very much for all the kind words. Vishy, Sachin and everybody. Thank you very much. Bye, thank you. खूप खूप धन्यवाद सर. त्यांच्या खास शैलीत मनोगत मांडलं ते श्री दिलीप वेंगसरकर यांनी. आणि जी AV होती त्याच्यावर जो शेवटचा शब्द वंडरफुल वेंगसरकर, की गोईंग अहेड. सुवर्ण महोत्सव आहे त्या डेब्यूपासनं वेस्ट इंडिजमधला. 1971चा तो डेब्यू, 4 टेस्ट मॅचेस ते खेळले, 774 धावा, 4 शतक, 3 अर्धशतक, ॲव्हरेज 154.8 जो आजही रेकॉर्ड आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 65.45 सरासरीने ज्यांनी फलंदाजी केली, असे सुनील गावस्कर 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या सुवर्ण डेब्यूपासून. त्याचबरोबर सुनील सरांचे आवडते आणि प्रिय नाना मामा ज्यांचं एक वाक्य की भारताची कॅप किंवा भारताचा ब्लेझर सहज मिळत नसतो, त्यासाठी मेहनत करावी लागते. जन्मशताब्दी वर्ष हे आहे आणि म्हणूनच आजचा हा खास असा दिवस. पण वाव, सेलिब्रेटिंग 50 इयर्स ऑफ दॅट अनफॉगेटेबल टेस्ट डेब्यू. त्यानंतर मी विनंती करीन आपल्या बॅक एंड टीमला टू प्ले अ व्हिडिओ ऑफ मिस्टर माधव मंत्री. Manager of Indian team, administrator, treasurer of board of control for cricketing in India, president of Mumbai Cricket Association, chairman of Saraswat Cooperative Bank, trustee of IES High School. His captaincy was altogether a different, you know, especially when it came to field placing according to the batsman, his strong points and weak points. Strength of the bowler. I can give many examples. As you are aware, Vijay Mandrekar, one of the finest batsmen India has ever produced. You know. Whenever he played against Dad Shivaji Park, he would give typical field placing for Mr. Mandrekar. That will not allow Mr. Mandrekar to get his strong shots, you know, so, and get run easily. Gave me a book written by Sir Don Bradman on the art of cricket, and that book to us was like the Bible. He taught us so much cricket, he taught us how what life was. The respect was not just, you know, because of the kind of cricket that he had played, but I think he, you know, sort of started a legacy in Bombay cricket. One of the best captains who could not lead India, but he led Mumbai, ACC and the club as well.
was as young budding cricketer who had just made his Ranji Trophy debut for Maharashtra. People will forget what you said. People will forget what you did, but people will never forget how you made them feel. So this was Madhav Mantri, sir. Very simple, very humble, very honest. The birth centenary year of माधव मंत्री. त्यानंतर मुंबईचे तीन खेळाडू जे आता भारताला प्रतिनिधित्व करतात त्यांनी सुनील सरांसाठी एक खास मेसेज पाठवला. कॅन वी प्ले दॅट क्लिप प्लीज. नमस्कार डिअर सनीबाई अँड दिलीप सर, बोथ ऑफ यू हॅव बीन सच बिग नेम्स वेन आय वॉज ग्रोईंग अप. युअर कॉन्ट्रीब्युशन टू मुंबई अँड इंडियन क्रिकेट हॅज बीन अमेझिंग. ऑन बिहाफ ऑफ द होल मुंबई क्रिकेट टीम आय वुड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट यू फॉर द स्पेशल न्यू ॲडिशन अँड द वानखेडे स्टेडियम, the Gavaskar Hospitality Box and Dilip Vengsarkar North Stand. All of us are looking forward to play at the Wankhede Stadium. Congratulations. Respected Sir Sunil Gavaskar, I congratulate you for completion of 50 years of your test debut, and I also extend my congratulations to Sir Dilip Vengsarkar. A spectator stand in Wankhede is being named after him. So congratulations to both of you all. Respected Sunil sir and Dilip sir, hope you're doing well. Firstly, would like to congratulate Sunil sir for completion of 50 years of test debut. Secondly, a big congratulations to Sunil Gavaskar sir and Dilip Vengsarkar sir for getting a spectator stand named after you at Wankhede. Lastly, thank you so much for your contributions to Mumbai and Indian cricket. Stay safe and take care. Wow, what a contribution that is to Indian cricket. Manogat vyakta karnyacha aadhi mi Sunil Gavaskar sarana vinanti karin ki Madhav Mantri yancha smrutila har arpan karun mag tumhi tumcha manogat vyakta karava. Mi vinanti karto Sunil sarana har arpan karnyacha ani nantar apan manogat aikuya te shri Sunil Gavaskar yancha. Mala मुंबई क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी हे हॉस्पिटॅलिटी बॉक्स मला दिला आहे. हा फार मोठा ऑनर आहे, फार मोठा आदर आहे. आणि त्या ह्या आदराची शोभा वाढली आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी इथे आले आहेत, आदरणीय शरद पवारजी पण आहेत इथे, सचिन आला आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरीज आहेत, फॉर्मर प्रेसिडेंट्स आहेत, एपेक्स काउन्सिल आहेत, आणि तुम्ही सगळे आहात. आणि त्यामुळेच या समारंभाची शोभा आणखी वाढली आहे आणि त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आज मी इकडे उभा आहे त्याचं मोठं श्रेय द्यावं लागेल माझ्या नाना मामांना. कारण मी जेव्हा लहान होतो हिंदू कॉलनीमध्ये त्यांच्या घरी जात होतो, त्यांचं ते कपाट उघडत होतो, त्या कपाटामध्ये पुष्कळ ब्लेझर्स होत्या, पुष्कळ टोप्या होत्या, टोप कॅप्स होत्या. आणि मी त्यांना नेहमी सांगायचो की तुमच्याकडे एवढे आहेत नाना मामा, मला एक द्या. आणि मला त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की नाही, हे असं मिळत नाही, सहज मिळणार नाही, यासाठी पुष्कळ घाम गाळावं लागणार, मेहनत करावी लागणार, आणि जेव्हा तुला ती मेहनत करून तुला जी कॅप मिळेल तेव्हा तुला जो आनंद होईल तो हे मी नुसतं तुला दिल्याने आनंद होणार नाही. आणि तो एक मोठा धडा होता. त्याच्या अगोदर त्यांची बहीण जी माझी आहे, आई आहे, मी लहान असताना तिच्याकडनं एक धडा शिकलो होतो, सर्वात मोठा धडा, की मी लहान असताना बॅटिंग करत होतो, रबरचा चेंडू होता, छोट्याशा बाल्कनीमध्ये आम्ही खेळत होतो, तर मी एक शॉट मारला, आता
तीन चार वर्षाचे मुलं असतात ते नुसते बॅट फिरवतात. T20 आजकाल चाललं तसं तेव्हा खेळत होतो आणि तिच्या नाकावरती तो चेंडू लागून रक्त यायला लागलं. मी घाबरलो होतो, मी जाऊन तिला मिठी मारली होती आणि तेव्हा तिने आपल्या पदरांनी नाक पुसलं आणि सांगितलं की तुला जर क्रिकेट खेळायचं असेल तर वेदना सहन कराव्या लागतील. कारण महान बॅट्समन सुनील गावस्कर हे आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पुन्हा या कार्यक्रमावर आपली नजर असेल, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुनील गावस्कर यांच्या गौरव सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. आपण थेट जातोय. अध्यक्ष श्री सुजय पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी, गेल्या वर्षा 2 वर्षाच्या नंतर एक अभूतपूर्व परिस्थिती जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यामुळे साहजिकच मैदानावर खेळ खेळण्याच्या संबंधीचा कार्यक्रम असो किंवा अशा प्रकारचा जाहीर सोहळा असो, या सगळ्या जवळपास थंडावलेल्या होत्या. आज पहिल्यांदा या 2 वर्षाच्या कोरोनाच्या संकटाच्या नंतर आपण मोठ्या संख्येनं या मैदानामध्ये आहोत आणि याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. त्याहीपेक्षा या आनंदामध्ये एक भर टाकली आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनने आज काही कार्यक्रम हातामध्ये घेतला. माझं म्हणजे हे उत्तम खेळाडू होते पण उत्तम प्रशासक होते. माझ्या आधी मुंबई क्रिकेटची जबाबदारी त्यांनी प्रशासक म्हणून सांभाळली होती. माझं ऑब्झर्वेशन आहे बऱ्याच वर्षाचं की जो उत्तम खेळाडू असतो तो उत्तम प्रशासक असतो असंच नाही. आणि माधव वंशी हे कदाचित अफवाज असण्याची शक्यता आहे की ते उत्तम खेळाडू होते पण उत्तम प्रकारचे प्रशासक सुद्धा होते. मला आठवत आहे मी स्वतः काही कधी आयुष्यात क्रिकेट खेळलो नाही. मी अन्य खेळाच्या म्हणजे काही ना काहीतरी असोसिएशनमध्ये होतं पण मला क्रिकेटच्या संबंधीची आस्था होती. मला आठवत आहे की मी खुल्यामध्ये शिकत असताना माझ्या आयुष्यातली पहिली मॅच मी बघितली ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ग्राउंडवर, वेस्ट इंडिज वर्सेस इंडिया, इंडियन युनिव्हर्सिटी. आणि वेस्ट इंडिजची टीम फ्रँक वॉझेल याच्या नेतृत्वाखाली आली होती आणि त्या टीममध्ये हॉल, हंट, गिलक्रिस्ट असे खरं म्हणलं तर आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. त्या सगळ्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर हे राक्षस आपल्यामध्ये उभे अशा प्रकारची स्थिती त्यावेळेला होती. ती मॅच पाहिल्याच्या नंतर मला महत्त्वाच्या मॅचेस बघण्याच्या संबंधीची एक सवय झाली. पुण्यामध्ये त्याला मर्यादा असायच्या, चांगल्या मॅचेस ह्या मुंबईला व्हायच्या आणि म्हणून उत्तम प्रकारची मॅच या ठिकाणी असली तर सकाळी 5:30 रेल्वे पकडायची आणि या ठिकाणी 9:30 यायचं आणि ईस्ट स्टँडवर बसून ती मॅच बघायची. म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये माझ्या अनेक जबाबदाऱ्या आल्या पण माझं प्रामाणिक होत असं आहे की आम्ही इथं VFA स्टॉलमधून बसून अलीकडच्या काळामध्ये अनेक मॅचेस बघितल्या पण ईस्ट स्टँडमध्ये बसलेल्या लोकांना जर क्रिकेट कळतं त्यातलं 10%सुद्धा या ठिकाणी बसलेल्या लोकांना कळत नाही आहे. आणि हा माझा अनेक वर्षाचा त्या ठिकाणचा अनुभव आहे. आणि म्हणून क्रिकेट जर समजायचं असेल, खेळायचं असेल, खेळाडून जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याला ईस्ट स्टँड हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा स्टँड आहे
आणि त्याचा आनंद काही वर्षांनी स्वतः होता. तेव्हा क्रिकेटच्या अनेक आठवणींना शरद पवार उजाळा देत आहेत. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो, पण या कार्यक्रमावर आपली नजर असेल कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.